आघाडीत बिघाडी झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 153 मधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी वेगवेगळे अर्ज दाखल केलेत. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनाथ काले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. वाढचा विकास काही सुद्धा झालेला नाही. 15 वर्षे झाली ह्यांनी सत्ता, सेनेचा विकास काही सुद्धा नाही, त्यामुळे जनता पूर्ण त्रस्त झालेली आहे ह्यांना. त्यामुळं बदल करण्याचं जनतेने सर्व ठरवलेलं आहे, म्हणून मला राष्ट्रवादीकडून मला तिकीट दिलेली आहे. माननीय सचिनभाऊ आहिर आणि रवींद्र पवार साहेब आणि दीपक सावंत यांनी मला निवडणूक लढवण्यासाठी तयार केलेलं आहे. मेन मुद्दा आमचा राहणार आहे शौचालय. शौचालयची आता पण पूर्ण दुर्गंधी आहे. पूर्ण डेंग्यूमुळं कितीतरी लोक शौचालयामध्ये, मच्छरमुळं, डेंग्यूमुळं कितीतरी लोक आमचे 153 मधली मेलेली आहेत. कोणी काही विचार केलेला नाही याचा. पक्षाचा आमचा उमेदवार निवडून येणार आम्ही पूर्ण प्लॅनिंगने उतरलो आहे, आणि जे शिवसेनेचं एवढ्या वर्षाचे न काम केलेलं ते आम्ही काम करून दाखवणार. शिवसेनेनी जे आमच्या एरियात लोकांना आश्वासन दिलेले, अक्षरशः लोक आता बेघर होणार आहे 2 महिन्यांनी. उंदरशिवचा एक प्रश्न होता महानगरपालिकेचा, तुम्हाला तर माहीत आहे. तर नगरसेवकांनी दिलेलं आश्वासन की आम्ही उंदरशिव करून देऊ, कुठल्या एकाही माणसाला उंदरशिव करून दिलं नाही. आता ते लोक बेघर होणार 2-3 महिन्यांनी. पण त्या सगळ्या बीएमसीच्या कामगारांसाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण आमचा त्यांना पाठिंबा असेल. तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? चांगला प्रतिसाद आहे. सगळे तरुण पोरं एक साईडला धनशक्ती आणि एक साईडला जनशक्ती आहे. सगळे आम्ही जनशक्ती आणि सगळे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही आमची लढाई आहे. माझ्या वार्डामध्ये 153 म्हणजे तिथे संडासाची ड्रेनेज लाईनची ही खूप मोठी समस्या आहे. परत रोडचं असेल, संडासाचं असेल, पाण्याचे असतील, गटाराचे असतील, या खूप मोठ्या तिकडच्या समस्या आहेत म्हणजे लोकल. आणि ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मी लोकांच्या पुढे जाणार आहे. जर लोकांनी मला या निवडणुकीमध्ये विजयी केलं तर त्या सोडवण्याचा नक्कीच 100% मी प्रयत्न करेन. आधी आमचे तिथे आमदार खासदार असताना हे जे आताचे विद्यमान तिकडचे नगरसेवक आहेत ते आधी काँग्रेसमध्ये होते, आणि ते आमच्या पक्षाने खूप त्याला फंड दिला आणि त्या वॉर्डामध्ये भरपूर कामं झालेली आहेत. पण त्याच्यानंतर त्यांनी पक्ष बदल करून तेव्हापासून तिकडे काहीच कामं झालेलं नाही आहे. फक्त पाट्या लावायचं काम चालू आहे. जे जुनी कामं झालेली त्याच्यावर फक्त रंगरंगोटी करून यांच्या विद्यमान नगरसेवकाचं आणि त्यांच्या आमदार खासदारांचे नावं लावायचं काम चालू आहे.